हॅलो गाईज, कसे आहेत? तुम्ही सर्व स्वागत आहे तुमच्या माझ्या आणखी व्हिडिओमध्ये. तर म्हणजे तुम्ही आता बघितलं आपण जी चोरहंडीची व्हिडिओ टाकली, आपल्या जी घनसोली कोळीवाडीने आयोजित केले होते, तर जो आपला यश गोविंदा पथक आहे आपण त्याच्या बरोबर चाललो आहे. आता चाललं नेरूळला आणि कुक्षेतला चाललो आहे बहुतेक. सो आता आपण विचारू आपल्या राजदादाला आपण कुठे कुठे चाललो आहे ते. चला तर दादा, कुठे चाललो आहे आपण? हॅलो गाईज, हॅलो हॅलो. युजली लोक हॅलो गाईज बोलतात, पण आम्ही चाललो भेंडीला. हा भेंडीचा सण आहे, आम्ही बोलणार हॅलो गोविंदा आणि दादा. युजली सगळे मंडळ गोविंदा फोडायला, गोविंदा नेतात दहीहंडी फोडायला, पण आम्ही आमच्या राधेला घेऊन चाललो दहीहंडी फोडायला. तर आपण फोडणार की नाही तर बोल बजरा. आता आम्ही चाललो गीतेन, आमचे परम मित्र गीतेन पाटील यांच्या हंडीला, आणि ती हंडी फोडताच आम्ही प्लॅन करू की आम्हाला कुठे जायचं की नाही. आम्ही आमच्या मुलांचा कॉन्फिडन्स बूस्ट केलेला आहे, आमच्या गोविंदांचा कॉन्फिडन्स बूस्ट केलेला आहे. तर बघूयात, भेटूयात डायरेक्ट दहीहंडी जवळ. पण दादा दादा, आपण किती धर लावणार आहोत आज? आम्ही 6 ट्रायल तर आमची 9 आहे, पण काही कारणास्तव आम्ही 6 मारण्याचा प्रयत्न करू. तर आम्हाला तुमच्या आशीर्वादाचा आणि कॉन्फिडन्सचा गरज आहे. तर बघूयात 6 लागतात की नाही, आमचे प्रयत्न पूर्ण असतील. धन्यवाद बजरंग बली की जय. भेटूया आता डायरेक्ट. भारी ना? भारी. आता आम्ही भेटणार डायरेक्ट. कुठे भेटणार आम्ही? कुक्षेत. कुक्षेत गाजवायला चाललो की नाही आपण? कुक्षेत गाजवलं. गोविंद आणि राधा कुक्षेत गाजवला चालेल. भेटू गाइस कुक्षेतला. मखा मखा चला चला अडबडता गया, साथ सांस लेता गया. तो कह दो ना हमें आज, तो दे दो ना एक बात, तो छेड़ो ना जज्बात में खो लेना. ओ मेरी हेर हो ना खफा, ओ मेरी हेर जल ना रुला, ना कर आफरा लबरेज कर ना आप जा. दिल मेरा गुवारा, दिल मेरा गुवारा, दिल मेरा गुवारा, दिल मेरा. दर मंडळी आता आपण आलो सरसोल्या गावात, जिथे रामलीला मैदान मध्ये, जिथे आपला आगरी कोळी महोत्सव भरतो. सो आता आपण चाललो इथे 5:30 ठरणार, मारणार आपण 5:30 किंवा 6. तर ज्या आता आपण आलो, केक घेऊन आला सगळ्यांना. आपला शुभम भाई आज आलाय, आज टपकलाय तो. आता आपण लावणार कडक मध्ये बघूया. मागे सपोर्ट, मागे सपोर्ट द्या, मागे सपोर्ट द्या. कीप पेशन्स, कीप पेशन्स. साहस, जिद्द, चिकाटी आणि आज अप्रतिम समर्पकता आपल्याला पाहायला मिळते. जे आपण म्हणतो की डेडिकेशन एखाद्या गोष्टीवर आपल्याला असलेली आवड आणि त्या आवडीमुळे आपण तो छंद जपत असतो. प्रत्येक खरं तर गोंडा गोविंदाला आज फार छान आता मी सहाय्यक भूमिकेतून मनोरंजन आपल्याला पाहिजे.
मानसी हा सन्मान स्वीकारतील आणि फार छान दृश्य आपल्याला पाहायला मिळते आहे। अमरज्योत सेवा मंडल चेंबूर मुंबई अरे बजरंग मलिकी मंडल सासरेला साथर मारले कडक मध्ये सबली पोर हावी से जोश पीछे देखो पीछे पीछे तो देखो जल्दी वहां से हटो। सो पोर एकदम असे बेदार लेले त्याला जोश आलाय कारण की ते कडक साथ बोल ना भाई 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 मच्छा दिया हम लोग अभी रोशन भाई आता कुछ बुढ़े जाऊ संग दुसरी हंडी है आता तिकड़े चलो कस वाटलं तुम्हाला आमचे साथर कडक साथर लागले कडक साथर लागले कसं आहे ना गाइस आम्ही ना सर्व पोरामध्ये खूप आनंद झालेला आहे कारण की रोजचं रोज इंजरी चालू होते पडत होतो हे होतो तर आज आम्ही फर्स्ट टाइम हंडी नाही तर मुंडी पण हंडीत मारली आम्ही डायरेक्ट साथर कडक बोल बजरंग अरे बोल बजरंग बली की जय वेंकट रमण गोविंदा गोविंदा महादेव। चला आपण जाऊया तिकडे दादा हंडीजवळ। सो गाइस आता अपन जिथे चाललो तक हंडी फुटले कारण की साढ़े दा वाजले सो आता अपने माहित नहीं दुसरा पण हंडी भेटतील की नाही पण जी इथे लावले साथर तेच आपल्यासाठी खूप आहे म्हणजे आपले कॉन्फिडेंस आला सर्व पोरांना कारण की जे आपले थर होते ग्राउंड मध्ये जे पडत होते पाच थरावर किंवा कोणाला इंजुरी होत होती तोच सीन होता पण इथे साथर लागले कडक आपल्या मानसीच्या जीवावर मानसीने मस्त कडक मध्ये सलामी दिली। सो आता आपण कुठे जातोय जर हंडी असली तर तुम्हाला दाखवेन नाहीतर आपण डायरेक्ट ग्राउंडवर भेटू। ओके चला आम्ही चाललोय घरी कारण की सगळ्या हंड्या संपल्या कारण की आम्हाला निघायला टाइम झाला आमचे पोर जमते आमच्याकडे टाइम झाला कारण की संध्याला पण कोणाला सुट्टी नसते त्यामुळे सो आता आपण चाललोय घरी म्हणजे आपल्या ग्राउंड वर जिथे आपण प्रॅक्टिस करतो आपला हा इथं वेदांत भाई आहे काय बोलशील मुलांनी कडक जिद्द ठेवली होती गाईज आणि पोराचा जोश बघू शकता हे बघा हे बघा हात सोडल असं करू नका आया भी दर्जी का पाता सा।
जोश आलाय. सो आता आपण गावात आलोय. गावात पोरांचा जोश बघू शकतो तुम्ही. इकडे पीक 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 वेगळा जोश आहे. सो आता आपण थोडा गाव वगैरे फिरून जाणार आहोत, ग्राउंड मारून, आणि मग ग्राउंड वर जाऊया. चला प्रवीण भाई काय बोलशील. आता आम्ही ग्राउंडवर आलो आणि नाव वगैरे घेतलंय, म्हणजे आम्ही आमच्या ग्राउंडमध्ये सुखरूप आलो त्यासाठी, म्हणजे प्रॅक्टिस वगैरे इथेच करतो त्यासाठी. सो आता राजा सांगतील आपल्याला कसं वाटतंय सगळ्यांना. तर बघताय आमचा जोश, आम्ही 6 थर मारलेले आहेत आणि एवढी मजा आलेली आहे. अरे यार हे सगळ्यांनी सगळ्यांनाचं क्रेडिट जातं, सगळ्यांना क्रेडिट. जो खाली उभा होता त्यालाही या 7 थराचं क्रेडिट जातं. आणि आम्ही प्रयत्न करू की हंडीच्या दिवशी आम्ही 7 मारणार की नाही. यस 7 मारणार आम्ही. बोल बजरंग बली की जय. गीतन पाटील, राज पाटील आणि कुक्षेत मित्र परिवार आणि विक्की मात्र आम्हाला मानपान दिल्याबद्दल. नक्कीच आणि आम्ही 7 शेवटच्या दिवशी 7 नक्की. बोल बजरंग बली की जय. गणपती बाप्पा बोल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो मंडळी, जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. आणि हिच्यासाठी नक्कीच लाईक झालं पाहिजे, कारण की ती स्वतः 7 थरावर जाते. तुम्ही इमॅजिन करू शकत ना किती हार्ड असते ते. सो बोल वज्र बली की जय. गोविंदा गोविंदा.